गॅसचा वापर न करता अगदी तीनच पदार्थांपासून एकदम बेस्ट अशी चव आणणारी घरच्या घरी आज मी तुम्हाला मँगो कुल्फी बनवून दाखवणार आहे। तर चला कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला आज सांगते। नमस्कार, स्वादिष्ट चटकदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। याची टेस्ट तर अप्रतिम अशी आहे आणि त्याचबरोबर एकदम सॉफ्ट अशी आपली मँगो कुल्फी इथे तयार झालेली आहे। पाहूया, इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत। आता याचे टोक आहेत ते पहिल्यांदा कट करून घेते आणि याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी अशा मोठ्या प्रकारे कटिंग करून घ्यायचं आणि यातील मधलाबरोबर जो पल्क आहे तो सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला गर काढण्यास अगदी सोपं आणि सोयीचं असं जाणार आहे। हा आंब्याचा गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। अशाच प्रकारचे सर्व मी गर आहे ते काढून घेते। दुसऱ्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला दाखवते। या अगोदर मी तुम्हाला आंब्याचे भरपूर असे पदार्थ करून दाखवलेले आहेत, त्यातल्या त्यात मँगो मस्तानी आणि मँगो सॉफ्टी कुल्फी ही सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। ती तुम्ही पाहू शकता, खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि आता मी इथे तुम्हाला दाखवते, ह्या कोळीचं सुद्धा आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। ही कुल्फी बऱ्याच दिवस टिकून राहते फ्रीजरमध्ये। आता मी तुम्हाला सांगते, इथे पल्क आपला काढून झालेला आहे। यामध्ये एक छोटी वाटी साखर टाकलेली आहे। साखरेचं प्रमाण आंब्यानुसार तुम्ही घेऊ शकता। इथे मी अर्धी वाटी दुधावरची क्रीम आहे ती टाकलेली आहे। तसेच मिल्क पावडर, मिल्क पावडरचं प्रमाण मी इथे 3 चमचे घातलेले आहेत। आणि जर तुम्हाला याऐवजी तुम्ही दूध जरी टाकलं तरी देखील चालेल। आता मिक्सरला एकदम बारीक करून घेते। याचं मिश्रण आहे ते अशा पद्धतीने झालेलं आहे। आता चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवतेच, मस्त असा आंब्याचा पल्क इथे तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। यामध्ये मी थोडेशा आंब्याच्या फोडी आहेत ते टाकून घेते। आता हे सर्व मिक्स केल्यानंतर एक छोटासा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे हा सर्व पल्क। हा डबा सर्वांच्या घरी असतोच, नसेल तर एक ग्लास असेल तर त्यामध्ये घातला तरी देखील चालेल। आता मी तुम्हाला सांगते, हे अशा पद्धतीने टॅप करून झाल्यानंतर यावरती काजू, बदाम, पिस्ता, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता, किंवा या अगोदर जरी आतमध्ये मिश्रण करत असताना टाकले तरी देखील चालेल। मी इथे नंतरच असं टाकून घेतलेलं आहे। आता टोपण लावते आणि हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवते। आईस्क्रीमच्या डब्यामध्ये सुद्धा मी मँगो आईस्क्रीम टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती काजू आणि बदामाचे काप आहे ते टाकून घेतलेलं आहे। आता हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवते। मी डबाही ठेवला होता आणि तुम्हाला दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने आपलं कुल्फी आहे ते तयार झालेलं आहे। मी तुम्हाला ही कुल्फी काढून सुद्धा दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने टॅप केल्यानंतर अगदी सहजपणे आपली कुल्फी आहे ती निघते। जर कुणाची निघत नसेल तर पाण्यामध्ये थोडा वेळ 1-2 मिनटं हा ग्लास ठेवला तरी देखील चालेल। आता इथे तुम्ही पाहू शकता, मस्त अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे। आता या कुल्फीचं कटिंग करून घेते। कटिंग करत असताना आपण गोल चकत्या केल्या तरी देखील चालेल, किंवा उभे काप केले तरी देखील चालेल। मी इथे उभे काप करून तुम्हाला दाखवणार आहे। तर हे अशा पद्धतीने कटिंग करत आहे। कटिंग करत असताना थोडा वेळ घट्ट फ्रीजरमध्ये असल्यामुळे सुरी ही पटकन जात नाही, हळूहळू रित्या ही जाऊ शकते आणि अगदी सहजपणे इथे कुल्फीचे भागसुद्धा तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, मस्त अशी आपली कुल्फी इथे तयार झालेली आहे। आणि त्याचबरोबर कुल्फीचे चारही भाग तुम्हाला दाखवते। हे पहा, एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत आणि तोंडास टाकताच विरघळणारी अशी आपली कुल्फी इथे तयार झालेली आहे। तुम्ही सर्वांनी नक्की ही मँगो कुल्फी एकदा घरच्या घरी करून बघा। जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेत आणि पटकन अशी होणारी ही मँगो कुल्फी। तुम्हाला ही मँगो कुल्फी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आता भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.